नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी वाणिज्य, विषय चिटणीसाची कार्यपद्धती। तो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीची स्थापना या पाठामधील कंपनीच्या नोंदणीतील टप्पे तसेच नोंदणी प्रमाणपत्राचे महत्त्व अभ्यासणार आहोत। या दोन घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यातील पहिला घटक आहे कंपनीच्या नोंदणीतील टप्पे, आणि ह्या कंपनीच्या नोंदणीतील टप्प्यांचा अभ्यास काल आपण कालच्या तासिकेला काही टप्प्यांचा अभ्यास केलेला आहे। आणि आपण टप्पा क्रमांक 7 म्हणजेच कंपनी नोंदणीसाठीची इतर महत्त्वाची कागदपत्रे इथपर्यंत अभ्यास केलेला आहे। लक्षात, त्यातील एक शेवटचा मुद्दा राहिलेला आहे, तो असा घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती व प्रथम संचालकाचे घोषणापत्र। घटनापत्रकावर ज्या व्यक्ती सह्या करतात त्या व्यक्तीचे व प्रथम संचालक असतात त्यांचे घोषणापत्र हे घ्यावे लागते। आणि ते काय आहे, गरजेचे आहे, कंपनी नोंदणीसाठी ते खूप गरजेचे आहे। आणि तसेच त्यांच्याकडून मागील 5 वर्षात ते कोणत्याही कंपनीचे प्रवर्तन असेल, कंपनीची स्थापना असेल किंवा व्यवस्थापन असेल या संदर्भात दोषी न ठरल्याबाबतचे घोषणापत्र घ्यावे लागते। आणि हे घोषणापत्र कसे घ्यावे लागते, मागील 5 वर्षात कोणत्याही कंपनीचे प्रवर्तन असेल, स्थापना असेल किंवा व्यवस्थापन असेल या संदर्भात दोषी न ठरल्याबाबतचे घोषणापत्र घ्यावे लागते। लक्षात, तसेच कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केलेले सर्व दस्तऐवज हे अचूक पूर्ण व सत्य असल्याबाबतचे घोषित करावे लागते। म्हणजे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केलेले जे सर्व दस्तऐवज हे कसे आहेत, अचूक आहेत, सत्य आहेत आणि पूर्ण आहेत असे असल्याबाबतचे घोषित करावे लागते। हा लक्षामध्ये। आणि त्यानंतरचा टप्पा आहे 8 नंबरचा टप्पा, तो पत्त्यासंबंधी सूचना। तर पत्त्यासंबंधी सूचना, तर नोंदणीवेळी प्रस्तावित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता निश्चित नसल्यास प्रवर्तक संदेश होण्यासाठी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्यासंबंधी सूचना देते। कंपनीची जर नोंदणी करायची असेल त्यावेळेस कंपनीचा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता हा महत्त्वाचा असतो। आणि हा पत्ता निश्चित नसल्यास प्रवर्तक काय करतात, तर प्रवर्तक संदेश होण्यासाठी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्यासंबंधी सूचना देते। संदेश होण्यासाठी प्रवर्तक कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्यासंबंधी काय देते, सूचना देते। आणि कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसाच्या आत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याची सूचना देणे काय आहे, आवश्यक आहे। कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसाच्या आत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाची सूचना देणे काय आहे, आवश्यक आहे कंपनी कायदा 2013 नुसार। नंतरचा टप्पा आहे वैधानिक घोषणापत्र। तर वैधानिक घोषणापत्र हे सुद्धा कंपनीच्या नोंदणीसाठी महत्त्वाचे असते आणि ते सादर करावे लागते। तर वैधानिक घोषणापत्र कंपनीच्या स्थापनेतील जे संबंधित ॲडव्होकेट असतात, व्यवस्थापक असतात, कंपनी चिटणीस, चार्टर्ड अकाउंटंट आणि चार्टर्ड अकाउंटंट यांनी आणि नियमावलीत नोंद असलेले संचालक तसेच व्यवस्थापक आणि चिटणीस यांनी कंपनी नोंदणीसंबंधी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचे घोषणापत्र द्यावे। या सर्व व्यक्तींनी काय करावं लागतं, घोषणापत्र हे द्यावे लागते। आणि घोषणापत्र हे द्यावेच लागते, कंपनी नोंदणीसाठी ते काय असते, महत्त्वाचे असते। नंतर नंबर 10 आहे टप्पा, तर कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणे। कंपनीच्या नोंदणीसाठी
प्रस्ताव व दस्तऐवज सादर करावा लागतो। आणि कंपनी नोंदणीसाठीचे सर्व दस्तऐवज तयार झाल्यानंतर प्रवर्तकांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव अर्ज व शुल्क भरून कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करावे। हा प्रस्ताव अर्ज व शुल्क भरून हे कंपनीच्या नोंदणी कार्यालयात जमा करावे। ती कोणाला जमा करावे लागते? प्रवर्तकाला जमा करावे लागते। आणि लक्षामध्ये, आणि कंपनी नोंदणीसाठीचे सर्व दस्तऐवज तयार झाल्यानंतर प्रवर्तकांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव अर्ज व शुल्क भरून कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करावे। तर यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठीची सरलीकृत प्रणाली, म्हणजेच काय? SPICE। तर नियम 38 कंपनी म्हणजेच नोंदणी, नियम 34 सुधारणा 2/10/2016 पासून स्वीकारण्यात आली। कधीपासून स्वीकारण्यात आली? 2/10/2016 पासून 34 सुधारणा स्वीकारण्यात आली। आणि कंपनी नोंदणीसाठी INC 32 हा एकच फॉर्म सादर करावा लागतो। कंपनीच्या नोंदणीसाठी एकच फॉर्म सादर करावा लागतो आणि तो आहे INC 32। लक्षात, आणि हा एकच फॉर्म सादर करावा लागतो। आता सरलीकृत प्रणालीचा वापर पुढील नोंदणीसाठी केला जातो। आणि सरलीकृत प्रणाली आहे आणि या प्रणालीचा वापर पुढील नोंदणीसाठी केला जातो। तर नंबर एक आहे कंपनीचे नाव आरक्षित करणे। कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी या सरलीकृत प्रणालीचा वापर केला जातो। नंबर दोन आहे त्यामध्ये नवीन कंपनीची स्थापना करणे। नवीन कंपनीची स्थापना करण्यासाठी या सरलीकृत प्रणालीचा वापर केला जातो। नंतर संचालक ओळख क्रमांक मिळविण्यासाठी DIN हा नंबर मिळवण्यासाठी सुद्धा या सरलीकृत प्रणालीचा वापर केला जातो। तसेच पॅन आणि टॅन नंबर मिळवण्यासाठी, पॅन नंबर आणि टॅन नंबर हे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ऐकलेले असतील, पॅन कार्ड पाहिलं असेल, हा लक्षात, आणि पॅन व टॅन नंबर मिळवण्यासाठी या सरलीकृत प्रणालीचा वापर केला जातो। तर पॅन PAN म्हणजेच काय? परमनंट अकाउंट नंबर। आणि हा परमनंट अकाउंट नंबर कोणाकडून दिला जातो? तर आयकर विभागाकडून दिला जातो। म्हणजेच आयकर विभागाकडून, म्हणजे जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असते आणि यांच्याकडून हा 10-digit नंबर दिला जातो। आणि यांच्याकडून हा किती डिजिट नंबर दिला जातो? 10-digit नंबर दिला जातो। आणि टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीचा हा ओळख क्रमांक असतो। टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीचा हा काय असतो? ओळख क्रमांक असतो। आणि तसेच त्यात अंक व अक्षराचा समावेश असतो। आणि ह्या क्रमांकामध्ये कशाचा समावेश असतो? अंक व अक्षराचा समावेश असतो। तसेच टॅन क्रमांक, TAN म्हणजेच काय? टॅक्स अकाउंट नंबर। आणि हा सुद्धा आयकर विभागाकडून दिला जातो। आयकर विभागाकडून कर वजा करून त्याचा भरणा करण्याची जबाबदारी असणाऱ्या संस्थांना हा 10-digit क्रमांक दिला जातो। आणि हा 10-digit क्रमांकसुद्धा आयकर विभागाकडूनच दिला जातो। आणि तसेच यात सुद्धा अंक व अक्षराचा समावेश होतो। आणि ह्या टॅन क्रमांकामध्ये सुद्धा अक्षर आणि अंकाचा काय होतो? समावेश होतो। म्हणजेच टॅन क्रमांकामध्ये सुद्धा अंक आणि अक्षराचा समावेश होतो आणि पॅन कार्डमध्ये सुद्धा अंक व अक्षराचा समावेश होतो। लक्षात, आणि हे दोन्ही क्रमांक आयकर विभागाकडून दिले जातात। PAN परमनंट अकाउंट नंबर आणि TAN टॅक्स अकाउंट नंबर। लक्षामध्ये, आणि कंपनी स्थापनेसाठी सोबत ई घटनापत्र, कंपनीच्या स्थापनेसाठी सोबत ई घटनापत्र व SPICE ई नियमावली आणि संबंधित कागदपत्रे व विहित शुल्क इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरावे लागते। आणि हे सर्व कागदपत्रे, दस्तऐवज, संबंधित जे काही महत्त्वाची कागदपत्रे असतील ते सर्व महत्त्वाचे दस्तऐवज व विहित शुल्क इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरावे लागते। लक्षात, तर नंतरचा टप्पा आहे एकूण 1-10 टप्पे
त्याचा आपण अभ्यास केलेला आहे। आता 11वा टप्पा आहे, हे 1 ते 10 टप्पे पूर्ण केल्यानंतर आता हा 11वा टप्पा आहे कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळणे। 1 ते 10 टप्पे पूर्ण केल्यानंतर 11वा टप्पा कोणता आहे, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळणे। जे कंपनीचे नोंदणी अधिकारी असतात ते हे नोंदणी प्रमाणपत्र देतात। लक्षात, नोंदणी अधिकारी दस्तऐवज व सर्व कागदपत्रांची छाननी करतो। जे नोंदणी अधिकारी असतात ते सर्व कागदपत्रांची व दस्तऐवजाची काय करतात, छाननी करतात। आणि ह्या सर्व कागदपत्रांची दस्तऐवजाची छाननी केल्यानंतर सर्व बाबीची पूर्तता झाली आहे याची खात्री झाल्यास, सर्व बाबीची पूर्तता झाली आहे याची खात्री झाल्यास तो कंपनीचे नाव कंपनी नोंदवहीत नोंदवून घेतो। तो काय करतो, मग कंपनीचे नाव कंपनी नोंदवहीत नोंदवून घेतो। आणि हे नाव नोंदवल्यानंतर नोंदणीबाबतच्या सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता झाल्यावर, नोंदणीबाबतच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर नोंदणी अधिकारी स्वतःच्या सही व शिक्क्यानेशी विहित नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्र देतो। बघा, नोंदणी अधिकारी काय करतात, मग स्वतःची सही व शिक्क्यानेशी विहित नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्र देतात। आणि याचाच अर्थ नोंदणीच्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आली असा होतो। कंपनीचे जे नोंदणी अधिकारी असतात ते नोंदणी प्रमाणपत्र देतात, नोंदणी प्रमाणपत्रावर स्वतःची सही व शिक्क्याने शिक्का देतात। लक्षात, त्यावर तारीख असते। आणि ह्या याचाच अर्थ असा होतो की ह्या तारखेपासून कंपनी आली, कंपनी अस्तित्वात आली असा त्याचा अर्थ होतो। लक्षामध्ये, आणि कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र हे कोण देते, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र हे कंपनीचे नोंदणी अधिकारी देतात। आणि कंपनीला एकदा नोंदणी प्रमाणपत्र मिळाले की त्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आली असा त्याचा अर्थ होतो। लक्षात, तर नोंदणी प्रमाणपत्रातील तपशील, तर हे कंपनीचे नोंदणी अधिकारी असतात, हे महत्त्वाचे अधिकारी असतात आणि ते नोंदणी प्रमाणपत्र देतात। त्या नोंदणी प्रमाणपत्रावर त्यांची सही असते, शिक्का असतो आणि तारीख असते। आणि त्याचा अर्थ काय होतो, मग त्या दिवसापासून कंपनी ही अस्तित्वात आली। नंतर नोंदणी प्रमाणपत्रातील तपशील, तर नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पुढील तपशील असतो। नंबर 1, कंपनीचे नाव, कंपनीच्या नावाचा तपशील यामध्ये असतो, कंपनीचे नाव असते। नंतर नोंदणीचा दिनांक, कंपनीची नोंदणी केव्हा झाली, कधी झाली ती तारीख असते, म्हणजेच कंपनीच्या नोंदणीचा दिनांक। आणि कंपनीचा नोंदणीचा दिनांक हा नोंदणी प्रमाणपत्रावर असतो आणि त्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आली असा त्याचा अर्थ होतो। नंतर आहे कंपनी ओळख क्रमांक, कंपनी ओळख क्रमांकसुद्धा नोंदणी प्रमाणपत्रात असतो। लक्षात, नंतर असतो पॅन व टॅन क्रमांक, पॅन क्रमांक व टॅन क्रमांकाचा समावेशसुद्धा नोंदणी प्रमाणपत्रात असतो। नंतर आहे नोंदणी अधिकाऱ्याची सही, नोंदणी अधिकाऱ्याची सही, शिक्का व तारीख या नोंदणी प्रमाणपत्रावर असते। लक्षामध्ये, नोंदणी अधिकारी सही शिक्क्यानेशी हे प्रमाणपत्र देत असतात आणि त्यावर तारखेचाही काय असतो, समावेश असतो आणि ह्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आली असा त्याचा अर्थ होतो। लक्षात, तुमच्या लक्षात आलं असेल कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र कोण देते, तर कंपनीचे नोंदणी अधिकारी कंपनीचे प्रमाणपत्र देते आणि ते स्वतःच्या सही व शिक्क्यानेशी देते आणि त्यावर तारखेचा काय असतो, समावेश असतो, तारखेचा उल्लेख असतो आणि या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आली असा त्याचा काय होतो, अर्थ होतो। लक्षात, यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे नोंदणी प्रमाणपत्राचे महत्त्व। तर नोंदणी प्रमाणपत्राचे काय महत्त्व आहे, तर पहिलं आहे कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे कंपनी जन्मदाखला होय। कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच काय, कंपनीचा जन्मदाखलाच असतो। कंपनीला एकदा नोंदणी प्रमाणपत्र मिळाले की त्या दिवसापासून कंपनी
सुरू होते, कंपनी ही अस्तित्वात येते। कंपनीचा तो काय आहे, जन्मदाखलाच आहे। कारण नोंदणी प्रमाणपत्रात दिलेल्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आलेली असते। बघा, आणि याचे कारण काय की नोंदणी प्रमाणपत्र हे दिलेल्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आलेली असते। ज्या दिवशीपासून कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळते त्या दिवशीपासून कंपनीचा तो जन्मदाखलाच असतो, म्हणजे त्या दिवसापासून कंपनी अस्तित्वात आलेली असते आणि त्या नोंदणी प्रमाणपत्रावर तारीख असते आणि ह्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आलेली असते। आणि लक्षात, तर नोंदणी प्रमाणपत्राचं काय महत्त्व आहे, मग की नोंदणी प्रमाणपत्र हा कंपनीचा जन्मदाखलाच असतो। लक्षात, नंबर दोन महत्त्व आहे, कंपनी ही कायदेशीर व्यक्ती बनते। नोंदणी प्रमाणपत्रामुळे कंपनी काय होते, कायदेशीर व्यक्ती बनते। कंपनीला अधिकार प्राप्त होतो, कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळते आणि हे नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कंपनी एक कायदेशीर व्यक्ती बनते। तसेच त्यांच्या सभासदापासून ती वेगळी असते आणि त्याच्या सभासदापासून ती काय असते, वेगळी असते। कंपनीला एक स्वतंत्र नोंदणी प्रमाणपत्र मिळते आणि ती सभासदापासून काय असते, मग वेगळी असते। लक्षामध्ये, कंपनीला एक स्वतंत्र अस्तित्व मिळते। नंतर नंबर तीन महत्त्व आहे, कंपनी नोंदणी तारखेपासून कंपनी ही कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते। कंपनी नोंदणी तारखेपासून कंपनी कशी व्यक्ती अस्तित्वात येते, तर कृत्रिम व्यक्ती म्हणून ही अस्तित्वात येते। लक्षामध्ये, कंपनी ही नैसर्गिक व्यक्ती नसून एक कृत्रिम व्यक्ती आहे आणि ती कृत्रिम व्यक्ती म्हणून कधीपासून अस्तित्वात येते, तर कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यापासून ती एक कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते आणि तिला चिरंतर काळ टिकणारे अस्तित्व प्राप्त होते। आणि तिला चिरंतर काळ टिकणारे अस्तित्व काय होते, प्राप्त होते। लक्षात, कंपनीला चिरंतर काळ टिकणारे अस्तित्व हे प्राप्त होते। नंतर नंबर चार महत्त्व आहे, कंपनी स्वतःच्या नावाने कोणावरही तक्रार दाखल करू शकते। कंपनी स्वतःच्या नावाने कोणावरही काय करू शकते, तक्रार दाखल करू शकते आणि इतर व्यक्तीही कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात। इतर ज्या व्यक्ती आहे त्यासुद्धा कंपनीच्या विरुद्ध काय करू शकतात, तक्रार दाखल करू शकतात। म्हणजे कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळाले की कंपनी काय करते, स्वतःच्या नावाने कोणावरही तक्रार दाखल करू शकते। एकदा नोंदणी प्रमाणपत्र मिळालं म्हणजे कंपनीला अधिकार प्राप्त होतो। लक्षात, आणि तसेच इतर व्यक्तीही कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात। लक्षात, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल नोंदणी प्रमाणपत्राचे महत्त्व। तर नोंदणी प्रमाणपत्राचे काय महत्त्व सांगितले, की हा जन्मदाखला आहे, कंपनीचा जन्मदाखलाच आहे, कारण की नोंदणी प्रमाणपत्रावर तारीख असते आणि त्या तारखेपासून कंपनी ही अस्तित्वात येते। तसेच कंपनी ही एक कायदेशीर व्यक्ती बनते आणि ती त्याच्या सभासदापासून वेगळी असते। तसेच कंपनी नोंदणी तारखेपासून एक कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते आणि तिला चिरंतर काळ टिकणारे अस्तित्व प्राप्त होते। म्हणजेच ती एक कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते आणि तसेच कंपनी स्वतःच्या नावाने कोणावरही तक्रार दाखल करू शकते आणि तसेच इतर व्यक्तीही कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात। यानंतरचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे कंपनी ओळख क्रमांकाचे वाटप। कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कंपनीला CIN नंबर दिला जातो, म्हणजेच कॉर्पोरेट आयडेंटिफाय नंबर। म्हणजेच काय, कंपनी ओळख क्रमांकाचे वाटप, म्हणजे कंपनी ओळख क्रमांक आणि याचं वाटप हे केले जातं। तर कंपनी नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी कंपनीला जेव्हा नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते आणि हे दोन नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनी ओळख क्रमांक दिला जातो। कंपनीला जेव्हा नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते त्याच वेळेस कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनी ओळख क्रमांक दिला जातो। लक्षामध्ये, नोंदणी प्रमाणपत्र देते वेळेसच कंपनीला कुठला क्रमांक दिला जातो, CIN क्रमांक हा दिला जातो, कंपनी ओळख क्रमांक। आणि हा कंपनी ओळख क्रमांक हा
21 अंकी असतो। कंपनीला दिला जाणारा हा कंपनी ओळख क्रमांक किती अंकी असतो? 21 अंकी असतो। आणि या अंकामध्ये अंक व इंग्रजी अक्षरे यांचा समावेश असतो। या मध्ये कशाचा समावेश असतो? अंक व इंग्रजी अक्षरे यांचा समावेश असतो। आणि यास वर्णांक संकेतांक असे म्हणतात। यास काय म्हणतात? वर्णांक संकेतांक असे म्हणतात। तसेच CIN म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर। तर नोंदणी अधिकारी कंपनी नोंदणी प्रमाणपत्राच्या वेळी प्रत्येक कंपनीला 21 अंकी हा नंबर देतात, म्हणजे CIN नंबर देतात। आला लक्षामध्ये? आणि ही कंपनी नोंदलेली आहे की न नोंदलेली? व्यापारी कोड, राज्य, नोंदणी वर्ष, कंपनीचा प्रकार, नोंदणी क्रमांक इत्यादी यावरून कळते। आणि लक्षात, उदाहरणार्थ एअर इंडिया लिमिटेडचा CIN नंबर, तर एअर इंडिया लिमिटेडचा CIN नंबर, तर CIN नंबर तुम्हाला मी सांगतो, U62-10-DL-1992-00-10-4-8-5-8 आणि 1। लक्षामध्ये, तर हा काय आहे? एअर इंडिया लिमिटेडचा CIN क्रमांक आहे। तसेच CIN नंबर हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो नोंदणी अधिकाऱ्याकडून दिला जातो। लक्षात, यानंतर आपल्याला अभ्यासायचा आहे विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय प्रारंभ अवस्था। तर व्यवसाय प्रारंभ अवस्था म्हणजे काय? तर भाग भांडवलाशिवाय असलेली सार्वजनिक कंपनी व खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेच व्यवसाय सुरू करू शकतात। कोणत्या कंपन्या? तर भाग भांडवलाशिवाय असलेली सार्वजनिक कंपनी व खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेचच आपला व्यवसाय सुरू करू शकतात। पण तथापि भाग भांडवल असणाऱ्या आणि 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या सार्वजनिक व खाजगी कंपन्यांना कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवावा लागतो। बघा, ज्या कंपन्यांची नोंदणी तथापि भाग भांडवल असणाऱ्या आणि 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या ज्या सार्वजनिक व खाजगी कंपन्यांना कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला हा मिळवावा लागतो। हा लक्षामध्ये? आणि सार्वजनिक कंपनी आहे पण कशी? भाग भांडवलाशिवाय असलेली सार्वजनिक कंपनी व खाजगी कंपनी यांना नोंदणी प्रमाणपत्र मिळालं आहे का, त्या लगेचच आपला व्यवसाय सुरू करू शकतात। परंतु भाग भांडवल असणाऱ्या ज्या कंपनीकडे भाग भांडवल आहे अशा कंपन्या आणि भाग भांडवल असणाऱ्या कंपन्या आणि 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या सार्वजनिक व खाजगी कंपन्या यांच्यासाठी कोणता दाखला महत्त्वाचा आहे? तर नोंदणी अधिकाऱ्याकडून त्यांना व्यवसाय प्रारंभ दाखला हा मिळवावा लागतो। आणि व्यवसाय प्रारंभ दाखला नोंदणी अधिकाऱ्याकडून मिळाल्यानंतरच त्या कंपन्यांना व्यवसाय सुरू करता येतो, अन्यथा व्यवसाय सुरू करता येत नाही। कोणत्या कंपन्या सांगितल्या मी? तर भाग भांडवल असणाऱ्या कंपन्या आणि 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या ज्या कंपन्या म्हणजेच कोणत्या? सार्वजनिक व खाजगी कंपन्या। नाशा कंपन्या नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला हा मिळवावा लागतो। लक्षामध्ये? आणि हा व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतरच या कंपन्या व्यवसाय सुरू करू शकतात, अन्यथा यांना व्यवसाय सुरू करता येत नाही। तर व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याचे टप्पे, तर व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याचे कोणकोणते टप्पे आहेत? तर नंबर एक आहे संचालकाचे घोषणापत्र दाखल करणे। व्यवसाय प्रारंभ दाखला जर मिळवायचा असेल तर संचालकाचे घोषणापत्र दाखल करावे लागते, म्हणजेच कंपनीच्या संचालकांनी
विहित नमुन्यातील अर्ज व शुल्कासहित कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे ROC घोषणापत्र सादर करावे. लक्षामध्ये, आणि हे घोषणापत्र सादर करावे लागते कशासाठी? व्यवसाय प्रारंभ दाखला मिळविण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीच्या नोंदणीतील टप्पे तसेच नोंदणी प्रमाणपत्राचे महत्त्व अभ्यासलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.